नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ऋतुजा चव्हाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यान्वयन 2020-21 मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. शेतात जे पेरले जाते तेच उगवते, मात्र पीक जोमदार येण्यासाठी मशागतीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मेहनत करावी लागते. सातारा जिल्ह्यातील प्रदीप निकम या शेतकऱ्याने ऊस लागवडीचे एक नवीन तंत्रज्ञान शोधले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ऊस लागवडीला एकरी 10,000 रुपयांची बचत होणार आहे. त्याशिवाय हे तंत्रज्ञान अगदी सहजतेने उपयोगात आणता येते. कराड तालुक्यातील इंदोलीचे प्रदीप निकम हे एक प्रगतशील शेतकरी, शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करणारे, आणि या प्रयोगातूनच त्यांनी उभ्या ऊसाचे डोळे काढण्याचे KRD नावाचे यंत्र विकसित केले. ऊस लागवडीसाठी शेतकरी उभ्या ऊसाची तोडणी करतात, पण निकम यांच्या तंत्रामुळे केवळ उभ्या ऊसाचा डोळा काढून त्याची लागवड केली जाते, त्यामुळे ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चात बचत होते. मशीनचं नावच देताना आपण KRD मशीन दिलेलं आहे, कट इन राईट डायरेक्शन. उभ्या ऊसाचे डोळे काढताना हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे, म्हणजे वेगळं काहीतरी नाव पाहिजे, म्हणून कट इन राईट डायरेक्शन असा विषय आपण डोळ्यापुढे घेतलेला आहे. दुसरा विषय आहे की याचं पेटंट, दोन पेटंट, एक तुम्हाला डिझाईन पेटंट, या मशीनचं जे पेटंट आहे हे आपल्याला मशीनचं डिझाईन करायचं जे पेटंट आहे ते 2010 मिळालेलं आहे, आणि आपलं जे थीम पेटंट आहे ते आता 30 जूनला मिळालेलं आहे 2020. मी ऊसात खरं तर काम करत होतो 87 सालापासून. ऊसाचं शास्त्रीय माहिती काय आहे अशा दृष्टीनं आम्ही तो सगळा विचार करत होतो, आणि आमची ऊसातलं काम आहे ते बऱ्याच दिवसाचं आहे. मग ते पाणी वाचवणं असेल, बियाणं वाचवणं असेल, ही संकल्पना 87 सालच्या आधीच्यापासून आहे. त्यानंतर हे आम्ही ज्यावेळेला सेंद्रिय शेतीत काम करत राहिलो त्यावेळेला आमचे काही मित्र एक दोघं जण होता ना, असा विषय होऊ शकतो का की ऊसाचे डोळे काढायचा विषय डोळ्यांना, त्यावेळेला काय झालं की आम्ही ते बऱ्यापैकी ऊसाचे डोळे काढायचं हे काढायचे, त्यावेळेला काही यंत्र वगैरे नव्हतं. मग ते चाकून ते डोळे काढले आणि ते खुरप्यानंही काढले, बघितले ते उगवतंय का चांगलं, उगवतंय 100% उगवतंय एवढी गॅरंटी झाली. मग मात्र आम्ही त्या दृष्टीनं विचार केला. मग त्यानंतर काय झालं, हैदराबादची जी क्रिसेट आहे संस्था, त्या संस्थेनं बऱ्यापैकी ते काम सुरू केलं होतं. कुठलं की ऊस तोडायचा, आणि त्यांचं ते सस्टेनेबल शुगर केन SSI म्हणून आहे ते, तर त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यावर काम करायला सुरू केलं होतं. मग त्याआधी त्यावेळेला आमचा विषय आमच्या मित्रांच्याच व्हायचा, त्यावेळे ही गोष्ट निश्चित अशी जाणवली की ते वापरायला लोक तयार नाहीत. का नाही आहेत, तर त्याला शेवटी ऊस तोडावाच लागतो, म्हणून मग ते उभ्या ऊसाचे डोळे कसे काढता येईल. मग त्याची संकल्पना 2005 खरं तर डोक्यात, 5, 6, 7, 3 वर्ष आम्ही त्याच्यावर प्रयत्न केला, आणि ते प्रयत्न केल्यानंतर ते मग बातमी आमची 2008 ती त्यावेळेला तयार झालेलं 5वं इन्स्ट्रुमेंट होतं, लोहाराकडून तयार केलं. पण त्याला डोळे चांगले निघतात, जर्मिनेशन डोळ्याचं होतं याची खात्री होती. हा ऊस खातो सर्रास काढलेला आहे, त्यामुळे ज्या ठिकाणचा डोळा काढतोय त्या डोळा काढलेल्या ठिकाणचा ऊस लोक खात नाही आहे, आणि ज्या ठिकाणी गोड असतं त्या ठिकाणी काय होतं, त्याच्यात लाल व्हायची शक्यता वाढते. पण जिथं गोड नाही आहे त्या ठिकाणचा डोळा काढला तर ऊसाला काही फरक पडत नाही आहे, त्याचं नुकसान होत नाही, त्याच्यात ट्रे वाढत नाही आहेत. हे प्रयोगांती सगळे आम्ही बघितलेलं आहे, त्यामुळं ऊसाचं नुकसान कुठल्या गोष्टीचं होत नाही आहे. डोळे हे तुम्ही जो विषय आहे डोळ्यांचा, तो कोपीट वगैरे वापरायची गरज नाही. तुमची नर्सरी माती तयार केली म्हणजे 2 पाट्या माती आणि 1 पाटी शेणखत, म्हणजे तुमचं गांडूळखत असेल किंवा कुठले असेल त्याला त्याच्यात आपण ते मिक्स करायचं 2:1 अशा पद्धतीनं, आणि ते जर त्याच्या अंतरलं तर त्याला फक्त चिनिवळी, ज्याला 2% चुन्याची निवळी म्हणतो आपण, 2% म्हणजे काय तर 100 लिटर पाण्याला 2 किलो कळीचा चुना वापरायचा, आणि मग त्यात जर बुडवून आपण जर डोळे लावले तर सगळ्यात जास्त महत्वाचं काम काय हे आपल्याला त्याच्यातली साखर कमी व्हायचं प्रमाण फटदिशी होतं आणि डोळ्याची उगवण होते. असं पारंपरिक पद्धती ज्यावेळी आपण ऊस लावतो त्यावेळी तो 21 दिवस लागतात, हा 5व्या दिवशी जर्मिनेट होतो, आणि तो झाल्यामुळं तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय होतो की तुमचा वेळ वाचतो, ऊसाची वाहतूक वाचते, आणि 1 एकराला आता आपल्याला 120 मळ्या लागत होत्या, आता 70 मळ्या वापरतायत. आपण फक्त हे 50 ते 55 किलोच्या पुढं आपल्याला लागत नाही आहे. वाहतूक किती वाचली की सगळ्याच गोष्टी, ऊस वाया नाही गेला,
येईल तसं फिरवून आपण त्याचे डोळे काढतो आणि डोळे काढल्यानंतर सगळ्यात मोठा फायदा काय होतो की त्याचा ऊस जाग्यावर राहतो डोळे फक्त घेतो. त्यामुळे एक गोष्ट आपण जर डोळे काढले तर डोळ्याला उगवायला आणि हे करायला अन्न लागतं ते कुठून देणार असा प्रश्न येतो त्यांना. तर हा प्रश्न तुमच्या माहिती करता असं म्हणून सांगतोय की आपल्याला ऊसात ऊसाचं अन्न म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो. ऊसातलं अन्न म्हणजे शुक्रोज आणि ग्लुकोज. आणि शुक्रोज आणि ग्लुकोजचं वैशिष्ट्य काय असतं की ऊस उगवायचा असला तर आपल्याला त्या ठिकाणचं शुक्रोज कमी व्हायला पाहिजे आणि ग्लुकोज त्या ठिकाणी असायला पाहिजे. तळातलं असतं त्याच्यात शुक्रोज जास्त असतं आणि ग्लुकोज वरच्या कांड्यात असतं. ऊस उगवताना प्रत्येक वेळेला तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतो ऊसाची कांडी लवकर कुठली उगवते शेंड्याची कांडी उगवली. लक्षात येईल की तुमच्या त्यातलं ग्लुकोज असेल तर ती ऊस उगवायचं काम सगळ्यात फास्ट होतं. आलं का लक्षात? आणि आपल्याला जे सांगितलं जातं अन्न अन्न म्हणजे अन्न ऊसातलं म्हणजे शुक्रोज आणि शुक्रोजची गरज आहे का ऊस उगवायला? तर गरज नाही आहे. त्यामुळं अन्नरस मेरिनेशन हे 99% तरी गॅरंटेड होतं. पण ज्या वेळेला ऊसाचे डोळे काढतो त्यावेळेला आपण काय करतो लेक्टेड काढतो आणि लागणीला ऊस तोडतो त्यावेळेला तोडलाय म्हणून आपण सगळे ऊस लावावेच लागतात. मग त्याची जर्मिनेशनची तुम्हाला गॅरंटी नाही.